नमस्कार मी आशिष जाधव आमने तुमचं स्वागत आहे परवा एकोणतीस ऑगस्ट आणि काल रात्री म्हणजे तीस ऑगस्टच्या रात्री चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी लडाखमधल्या पँगांगसो सरोवराच्या दक्षिणेकडील बाजूने अतिक्रमण केलं त्यावेळी भारतीय लष्कर आणि चीनी सैन्यांमध्ये झटापट झाली हा हिंसक संघर्ष होता असं मानलं जात आहे पण तरीही कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं दोन्ही बाजूंकडनं सांगण्यात आलं आहे प्रश्न असा आहे की भारत आणि चीन दरम्यान राजनैतिक स्तरावरती त्याचबरोबर लष्करी स्तरावरती जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचं निश्चित झालं असताना चीननी पुन्हा एकदा म्हणजे पंधरा जूनच्या गॅलवान खोऱ्यातल्या संघर्षानंतर काल आणि परवा ही आगळी केलेली आहे चीन असं का करत आहे किंबहुना भारतीय सीमेवरती चीन बाजूंनी म्हणजे सीमेच्या लगत आपलं सैन्य तैनात करत आहे भारतीय लष्कर काही म्हणत नाही आहे सरकारही काही बोलत नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा चीनचा उल्लेख करत नाही आहेत चीनच्या सीमेवरती नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न आता विचारला जातोय हो। त्यावरच आपल्याला आमने सामने करायचे आमने आपल्या सोबत मान्यवर आपल्या आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते ऍडव्होकेट विश्वास पाठक आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे अभ्यासू प्रवक्ते अतुल लोंढे आहेत मी या दोघांचंही या चर्चेत स्वागत करतो आणि पहिला प्रश्न मी अतुल लोंढेंना विचारतोय अतुल लोंढे ज्या पद्धतीनं परवा रात्री आणि काल रात्री चीनच्या सैनिकांनी भारतीय सीमेवरती आगळीक केलेली आहे झटापट भारतीय लष्कराबरोबर किंवा जवानांबरोबर चीनच्या सैनिकांची झालेली आहे हिंसक जरी नसली तरी चीन अतिक्रमण करू पाहत आहे चीन लडाखमध्ये वेगवेगळ्या बाजूंनी अतिक्रमण करू पाहत आहे चीनला एकतर आपण समज देण्यात कमी पडतो आहे किंवा चर्चा करण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतंय असा आशिष पहिला प्रश्न तुम्ही भाजपच्या प्रवक्त्यांना विचारायला पाहिजे होता सरकार त्यांचा आहे त्यांचं काय धोरण आहे हे सुरुवातीला कळलं असं तर मी अजून चांगलं बोललो पण हे गोष्ट एवढी नक्की आहे की हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा आहे याच्यामध्ये दोन पक्षामध्ये काय आहे ज्याचा काही संबंध नाही आहे आपण सगळे एक आहोत एकशे पस्तीस करोड जनता सगळे पक्ष जे आहेत ते एक आहेत आणि सरकारच्या मागे पा, ताकदीने पाठीशी उभे आहेत प्रश्न असा आहे की सरकारच्या प्रामाणिकपणावर शंका याच्यासाठी येते की प्रधानमंत्री आपली इथे एक परंपरा आहे आशिष की दिल्लीच्या लाल किल्ल्यावरनं प्रधानमंत्री जे बोलतात त्याच्याकडे केवळ देशाचं नाही तर जगाचं लक्ष लागलं असतं आणि विशेषतः ज्यावेळेस चायनासोबत आपला संघर्ष सुरू आहे त्यावेळेस तर नक्कीच पण त्यावेळेसही प्रधानमंत्र्यांनी त्यांचं नाव घेतलं नाही मध्ये गेले तेव्हाही चायनाचं नाव घेतलं नाही आता हा मुद्दा जरी आपण सोडला तर देशाचे विदेश मंत्री काहीतरी वेगळंच बोलतात ते सांगतात की मला कळून राहिलं सीमेवर चायनानी सैन्य कशाला जमा केलं याच्या पहिले म्हणले की स्टँड ऑफ जो आहे तो संपवायचा आहे डीएंगेज डिसएंगेजमेंट करायची आहे त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आतमध्ये आलेच नाहीत जेव्हा का तेव्हापासून सगळी लोक सांगत आहेत की देपसंग प्लेन्समध्ये आलेली आहे जिथून दौलत दौलतबाई ओल्डीची जी आपली एअरश्रीप आहे जी अतिशय लॉजिस्टिकली आणि स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे ती आर्टिलरीच्या रेंजमध्ये आलेली आहे इकडे नाकूला डाकुला तिथे सुद्धा त्यांनी मिसाईलचे तळ बनवलेले आहे डॉकलामचा वाहन संघर्ष संपला आपण त्यांना मागे ढकललं वगैरे अशा वल्गना सगळ्या झाल्या आता सुषमा स्वराज्य नसल्यामुळे त्यांच्या माघारी बोलणं ही आपली संस्कृती नाही त्यामुळे बोलणार नाही आता मध्य लडाख जो म्हणजे उत्तर लडाख मध्य लडाख आणि दक्षिण लडाख त्याच्यात मध्य लडाख मध्ये कधीही आपला वाद नव्हता आज लिपू लेकमध्ये आले नेपाळने पहिले लिपूलेख लिंपिया धारा आणि कालापानी इथे आपला दावा टाकला आणि लिपू मध्ये त्यांचं सैन्य आलं त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांना खळ सांगावं पूर्ण देश एकसोबत उभा राहायला पाहिजे आणि चायनाला डिप्लोमॅटिकली आणि अग्रेसिव्हली दोन्ही गोष्टींनी आपण मागे ढकललं पाहिजे हे देशाच्या हिताचं आहे तर याच्यामध्ये सगळे सोबत असताना असं का होत नाही हाच प्रश्न जो आहे तो सगळ्या विरोधी पक्षांच्या समोर आहे ज्यांना देशाची चिंता आहे त्यांच्या समोर सुद्धा आहे बरोबर आपल्यासोबत विश्वास पाठक आहेत भाजपचे प्रवक्ते आहेत विश्वास पाठक हाच प्रश्न आहे की आपण देशाला वस्तुस्थिती चीनच्या बाबतीतली का सांगत नाहीये चीनच्या सीमेवरती जे चाललेलं आहे सीम चीन अतिक्रमण करू पाहत आहे वेगवेगळ्या भागातनं आपलं सैन्य आतमध्ये घुसवू पाहत आहे किंवा भूभागावरती कब्जा करू पाहत आहे आधी गलवान खोऱ्यात जून महिन्यात झालं आज लडाखच्या पॅंगॉंगच सरोवरावरती झालेला आहे आणि चीन जैसे थे परिस्थिती ठेवत नाही आहे चीन आगळीक करत आहे यासाठी एक तर भारतीय लष्कर निवेदन जारी करत आहे पण सरकार म्हणून जनतेला काही सांगत नाही आहे सुद्धा एक ओरड आहे असे जी चीन जी आर्तिकता दाखवते आहे याचाच अर्थ आपलं आंतरराष्ट्रीय धोरण हे काम करत आहे मोदीजी लाल किल्ल्यांवरून चीनचं नाव घेत नाही अशी जर काँग्रेसची ओरड असेल तर आपल्याला मी स्मरण करून देतो की एकोणीसशे बासष्टच्या युद्धाच्या आधी नेहरूजी चीनला जाऊन आले आणि त्यांनी संसदेत येऊन सांगितलं अहो चीन तसा देश नाही चीन फार चांगला देश आहे नंतर ते श्रीलंकाला गेले आणि चीनने आपल्यावर अटॅक केला त्यामुळे चीन हा असाच आहे धूरत आहे हा सुधारणार नाही हे या सरकारला माहीत आहे आधी सरकारला माहीत होतं तरी एकोणीसशे बासष्ट नंतर दोन हजार वीसमध्ये त्यांनी अशी आर्थिकता का दाखवली हे समजून घेणं आवश्यक आहे कारण आपली इंटरनॅशनल पॉलिसी काम करते मान्य मोदीजींनी त्यांना अहमदाबादला आणलं झोप झोपाळ्यावर बसवलं मान्य त्यांना केरळला नेलं तिकडे फिरवलं पण हे करत असताना बासष्टच्या नेतृत्वामध्ये याच्यामध्ये फरक एवढाच आहे की आपले बी आर ओच्या माध्यमातून तिकडे रस्त्याचं काम चालू होतं दौलत गोडलीपर्यंत आपला रस्ता बनत होता पासष्ट हजार कोटी आपण त्याचे खर्च केले आपण लष्कराचं मनोबल वाढवत होतो वन रँक वन पेन्शन आपण आणली त्याच्यानंतर राफेलसारखे विमान आपण प्रत्यक्षामध्ये आणले स सी डी एस सारखे एक प्रमुखपद तयार करून सर्वांना एकत्रित केलं अशा अनेक गोष्टी चालत होत्या त्यामुळे एकीकडे डिप्लोमसी म्हणून त्यांच्याकडे आपण फ्रेंडशिपचा हात समोर केला मात्र ॲट द सेम टाईम आपली तयारी चालू होती त्यामुळे एकोणीसशे बासष्ट त्यांनी चुसूसारखं खोरं निवडलं आजही त्यांनी तेच निवडलं मात्र फरक एवढाच आहे की आज त्यांना ताबडतोब प्रतिकार झाला आता आपली पॉलिसी अशीच आहे की आपण अटॅक करत नाही मात्र ताबडतोब प्रत्युत्तर देतो एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार वीस या अनेक आ, या कालखंडामध्ये अनेक वेळेस चीन आतमध्ये आलं मात्र त्यांना असं छुटपुट दोन चार लोक दिसायचे म्हणून ते निघून जायचे यावेळेस त्यांना लष्कर दिसत आहे लष्कर त्यांना लथाडताय आणि पंधरा जूनला गॅलवान खोऱ्यामध्ये त्यांचे एकशे दहा लोक आपण मारले त्यांच्या पेपरनी आता छापलेलं आहे की एकशे दहा खडके दिसले तेव्हापासून तिथली जनता चौथा आली आहे आणि मला असं वाटतं आपल्या डिप्लोमॅटिक पॉलिसी ही आ, सफल होते म्हणूनच चीन फ्रस्टेड होते है। ठीक आहे अतुल दोंडे हा सुद्धा एक भाग आहे की ज्या पद्धतीनं डिप्लोमॅटिकली भारत सरकार चीनबरोबर वागत आहे म्हणजे मधल्या काळामध्ये आपण काही चीनी ॲप्स त्यावरती बंदी आणली आहे त्यानंतर व्यापारावरती निर्बंध टाकलेले आहेत त्याचबरोबर आपण चीन एअर एअरस्ट्रिप्स असतील म्हणजे धावपट्ट्या असतील आपलं सैन्य तैनाती असेल हे वाढवलेलं आहे आपण आपल्या पद्धतीनं करतो आहे लोकशाही प्रधान देश म्हणून आपण कोणावरती अतिक्रमण करणार नाही आक्रमण करणार नाही चीन त्याचा गैरफायदा घेत आहे त्याला त्याच्या शब्दात आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पण शांतताप्रिय देश म्हणून भारत स्वतःहून कुठली आगळी करणार नाही चीनला आंतरराष्ट्रीय सुद्धा समज दिली जाते हे सुद्धा एक मोठं यश भारत सरकारचा आणि भारताचा आहे ते नाकारून चालणार नाही अतुल लोंडे आहे असं आहे की अमेरिका असेल किंवा रशिया असेल यांनी त्या त्या वेळेस आपला प्रभाव वाढवण्यासाठी असे प्रयत्न केले आहे एकोणीसशे एकाहत्तरला ला जेव्हा पाकिस्तान भारत युद्ध झालं त्यावेळेस सेवंत एंटरप्राइज नावाचं त्यांचं लढाऊ जहाज जे आहे ते त्यांनी इंडियन ओशनमध्ये टाकलं होतं ना नव्हतं टाकलं असं थोडी आहे आज त्यांना अमेरिका चायना दिसते आहे आज त्यांना भारत जवळ पाहिजे नाही पण मला माझा एक प्रश्न असा आहे की दक्षिण चीन समुद्रामध्ये आर्टिफिशियल आयलंड तयार करून तिथल्या सगळ्या नॅचरल रिसोर्सेसवर जेव्हा कब्जा चायनाने केला त्यावेळेस अमेरिका काय करत होतं जपानचं सेनकू सेनकाकू घेतलं त्यांनी सगळ्या याच्यामध्ये त्यांची विस्तारवादी पॉलिसी आहे चायना धूर्त आहे चायना नालायक आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण युपीए सरकारच्या काळामध्ये ब्याण्णव हजाराचं माउंटेन कॉप्स तयार केलेलं होतं पासष्ट हजार कोटीचं प्रावधान पण त्यासाठी केलेलं होतं पण ते का अबँडन केलं हा एक पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आपण जे फॉरेन पॉलिसीच्या संदर्भामध्ये बोलतो की अमेरिका वगैरे अमेरिकेमध्ये निवडणुका आहे अमेरिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तिथे अनेक आता भारतीयचा मुद्दा पण आहे तिथे तिथे चायनाचा विरोध करण्याचा मुद्दा अमेरिका फर्स्ट हे त्यांचे स्वतःच्या राष्ट्रीय राजकारणातले त्यांचे प्रश्न आहेत महत्वाचा प्रश्न जेव्हा देशाचा प्रश्न येतो आणि आंतरराष्ट्रीय पॉलिसीमध्ये जे काही चेंजेस आपण एकोणीशे एक्क्याण्णव नंतर स्वीकारलेले आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय हिताला आपण प्राधान्य देतो हो। आहोत आणि राष्ट्रीय हित याच्यामध्ये हेच आहे की आपण किती स्ट्रॉंगली उभं राहतो आता देपसंग व्हॅली देवसंग प्लेन्स देपसंग प्लेन्समध्ये जर ते चौदा पंधरा किलोमीटर आतमध्ये आलेले आहे आणि तिथून आपली स्ट्रीप जे जे आवश्यक आहे ती जर त्यांच्या आर्टिलरी रेंजमध्ये येत असेल इकडे डाकुला नाकुलामध्ये मिसाईल्स लावून बसले असतील मध्य लडाखमध्ये आजपर्यंत आले नव्हते ते आले आणि मोदीजी स्वतः वुहानमध्ये विदाऊट अटेंड अजेंडा बसले आणि तिथे लडाखमध्ये काही डिस्प्युटेड जागा आहे ते मान्य करतात याचा अर्थ आपण कुठेतरी अग्रेशनमध्ये कमी पडतो आहो याचा अर्थ आपण कुठेतरी अग्रेसिव्ह डिप्लोमॅटिक नेचर जे आहे आपल्या नेतृत्वाचं ते कमी पडते स्पष्टपणे दिसतं आहे काँग्रेस काही वेगळं सांगत नाही काँग्रेस सांगत आम्ही सोबत आहोत पण आपण आपलं अग्रेशन चायनाला मागे ढकलणं आज भारत हा पॉवरफुल आहे त्यामुळे तसा मेसेज जो आहे तो जगात जाणं आवश्यक आहे तो जात नाही आहे हा महत्वाचा मुद्दा ठीक आहे विश्वास एक प्रश्न आहे की आपण कुठेतरी सौम्य धोरण अवलंबून आहोत म्हणजे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची वक्तव्य बघा भारतीय लष्कराकडनं एखाद दुसरं निवेदन येतं पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचं नाव घेत नाही संरक्षण मंत्री स्वतःच्या सज्जतेविषयी बोलतात चीनविषयी बोलत नाहीत आणि चीन अतिक्रमण दर अतिक्रमण करत चाललं आहे अधूनमधून बातम्या येत आहेत की चीन आपली सैन्याची तैनाती वाढवत आहे केवळ वा सिक्कीम नाही लडाख नाही तर हिमाचल सुद्धा सीमेवरती चीनचं सैन्य आलेलं आहे किंबहुना चीननी रसद मोठ्या प्रमाणात भारतीय सीमेवरती आणलेली आहे उद्या जर का चीननी आक्रमण केलं तर आपली तयारी काय हे भारतीयांना सांगावं लागेल अशी जी आपली तयारी पूर्ण आहे आणि तुमच्या लष्कराचे अधिकारी देखील तुमच्या चॅनलवर सांगत होते मात्र अतुलजींनी जो एक विषय मांडला की माउंटन स्ट्राईक कॉपचा विषय माउंटन स्ट्राईक कॉप आपल्याकडे ईस्ट कमांडमध्ये ऑलरेडी तैनात आहे सतरा कॉपच्या माध्यमातून चार हजार सोल्जर्स तयार आहेत दोन हजार नऊमध्ये सेकंड कॉपचं प्रोव्हिजन करा असं सरकारने निर्णय घेतला होता सहा हजार कोटीचा तो आजपर्यंत झाला नाही हे मी मान्य करतो मात्र दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा देखील झाला नको हे लक्षात घ्यायला हवं पण ते जरी झालेलं नसलं तर हे कायदे आपण लक्षात घेत की आपण अरुणाचल प्रदेश असो उत्तराखंड असो नेपाळपर्यंत भूतानपर्यंत रस्त्याच्या रस्ते, रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे मी स्वतः दोन हजार बारामध्ये गाडी ड्राईव्ह करत तो पूर्ण एरिया बघितला आहे तिथे गाडी ड्राईव्ह करू शकतच नव्हतं मात्र आज तिथे रस्ते तयार झालेले आहे आज आपलं सैन्य तिकडे तैनात आहे आपली एअरफोर्सपासून सगळ्या शक्ती तिथे तयार आहेत आणि ते तयार असल्यामुळेच तर आपण तिथं परतवून लावत आहे ते जेव्हा किंवा पंधरा जूनसारखी आर्थिकता करतात ते आपण त्यांना परतून लावत आहे याचाच अर्थ चीनला माहिती की आपण तिथे तयार आहे आता विषय काढला असतो जे मी तुम्हाला सांगतो की एकोणीसशे बासष्टच्या युद्धामध्ये जनरल थोरात आपला घसा कोरडा करून करून सांगत होते की तिकडनं पॉलिटिकल ऍग्रेशन वाढतंय आपण देखील वाढवा आपल्याकडे मिलिटरीची फौज सगळी थंड पडलेली आहे एअरफोर्सला पावर्स द्या मात्र आपण तसं केलं नाही मला इतिहास काढायचा नाही मात्र एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये आपल्याकडे तयार पंचवीस लाखाची फौज इंग्रजांच्या वेळेस तयार होती नेहरूंनी काय म्हटलं बघा डिप्लोमसी फरक तुम्हाला मी सांगतोय नेहरूंनी सांगितलं की आम्हाला शांतता हवी आम्हाला युद्ध नुक आहे आणि पंचवीस लाखावर चार लाखांवर फौज आणली नंतर पाकिस्तानमध्ये आणि त्या युद्धाच्या वेळेस आपल्याला कशा अडचणी नंतर तयार झाल्या आणि आपण नंतर नंतर कशी फौज वाढवली हे आपल्या लक्षात आलं मोदीजींनी हेच ऍग्रेशन पहिल्या दिवसापासून के मेंटेन केलंय आहे तर मध्ये देखील जिंकत आहे मात्र मूळ मुद्दा असा आहे की हे चायना असं काय करत आहे हे समजून घेतलं तर सगळे प्रश्न आपल्या लक्षात येतील आज चायनामध्ये जी पिंग जे आहे ज्यांनी दोन हजार अठरामध्ये स्वतःला मरेपर्यंत राष्ट्राध्यक्ष घोषित केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांची क्रेडिबिलिटी घसरायला लागली जगामध्ये त्यांना सगळे देश आयसोलेट करत आहे कोविडमुळे जनता त्रस्त आहे तिथे खरं एक तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत एक राष्ट्राध्यक्ष होते त्यांचं नाव होतं डेंग झिओपिंग डेंग झिओपिंगचा एक नारा होता तो सध्या परत आता गाव घुसतो आहे की लाय लो बायड युअर टाईम लाय लो बायड युअर टाईम याचा अर्थ असा की झाकली मूठ सव्वा लाखाची आणि आपल्या योग्य वेळेस तुम्ही कारवाई करा आणि तिथे रोजगार बेरोजगारी देखील दोन कोटीवर दहा कोटींवर गेलेली आहे आणि त्यांच्या परस्पर आसपासचे जेवढे देश आहे त्याच्यापैकी सगळ्या देशांबरोबर जवळजवळ पाकिस्तान सोडला तर त्यांचे डिस्प्यूट्स आहेत तरी त्यांनी भारत का निवडला कारण तिथल्या जनतेचं लक्ष भटकवण्यासाठी त्यांनी भारत निवडला कारण भारताला निवडलं भारत की अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापासून जपानपासून सगळ्यांची रिॲक्शन देईल आणि लोकांचं म्हणजे राष्ट्रीयवादाचा मुद्दा निर्माण होईल अशा दृष्टीने त्यांनी केलेली आर्थिकता आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये तिथे प्रचंड नाराजी आहे की तुम्ही अमेरिकेशी का बरं वैर घेतलं ठीक आहे अतुल लोंडे ज्या पद्धतीनं पंधरा जून आणि त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट काल तीस ऑगस्ट मध्यरात्री ही जी चीनची आगळी काय यावरून एक बाब स्पष्ट आहे की चीनचा मनसुबा काही वेगळा आहे भारत चीन समोर कुठेतरी हदबल दिसल्यासारख्या पोझिशनला आहे अशी चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आहे त्याचा गैरफायदा घेऊन चीन आक्रमण करू शकतं तशी काही शक्यता दिसते आणि मग अशा वेळी भारत कुठं असू शकतो असं आहे की आपण एक पॉलिसी चायनाची समजली पाहिजे की त्यांचं टू स्टेप पवर्ड आणि वन स्टेप बॅकवर्ड असं करत त्यांनी जे आहे तिकडे फिंगर आ... फिंगर जे आहेत फोर फिंगर्स तिथे ते एट फिंगर पर्यंत आपण पेट्रोलिंग करत होतो फोर फिंगर पर्यंत आले त्यांनी सगळ्या स्ट्रॅटेजिक पॉईंट जे आहे ते कॅप्चर केले आहे कुणाला मान्य नसेल करायचं तर त्याला आपण काही जबरदस्ती करू शकत नाही पण देशाच्या जनतेसमोर महाराष्ट्र जनतेसमोर सत्य परिस्थिती आणणं हे आमचं काम आहे ते आम्ही करतो आहे कारण हेच एक दोन महिन्यापूर्वी असं काही झालंच नाही चायना आलीच नाही अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट होतं ते आता सगळे माघारी पडले आहे ते खोटं जे आहे ते सामोर आलेलं आहे मला त्याच्यात जायचं नाही जा की एकोणीशे बासष्ट साली काय होतं कारण की त्या इतिहासामध्ये राऊंड राऊंड तर तुम्हाला सरकार दिलं लोकांनी मग आता तुम्ही कशाला कमजोर ठरता तुम्ही दाखवा तुमच्यात किती दम तो असं सुद्धा म्हणता येईल एकोणीशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये काय काय केलं होतं आर एस ते पेपर काढता येईल पण तो विषय नाही विषय असा आहे की आय आयएम द पॉवर हा बॅलन्स ऑफ पॉवरचा खेळ आहे आणि चायनाला या ग्लोबलायझेशन कडून कर, आपण प्रोटेक्शनिझम कडे जातो आहे त्याच्यामध्ये साऊथ ईस्ट एशियामध्ये आय आयएम द पॉवर हे त्यांना दाखवायचं आहे मला एकच म्हणायचं आहे की आपण आपल्या शक्तीवर उभं झालं पाहिजे जो बासटचाही प्रयत्न होता आजचाही प्रयत्न आहे सेनकाकू बेट भेट घेतलं जपानचं काय केलं अमेरिकेने कारण त्यांच्या थिएटर मिसाईल डिफेन्स मध्ये जे प्रोटेक्शन आहे ते चायनाला आहे साऊथ कोरियाला आहे ऑस्ट्रेलियाला आहे त्यांनी साऊथ कोरियाचे पण भेटं घेतले त्यांनी जपानचे पण घेतले व्हिएतनामचे पण घेतले सगळीकडे ते जे आहे ते इकॉनॉमिक पॉवर जे आहे ते बनण्यासाठी करत आहे आणि आशिष या रेसमध्ये आपण आलो पाहिजे या रेसमध्ये आपण गुंतलो पाहिजे म्हणजे जेणेकरून फिनान्शियली इकॉनॉमिकली जे आहे ते आपण मागं पडलं पाहिजे जाताला चायनाचा इंटरनल प्रश्न चायनाने लेट थाउजंड फ्लॉवर ब्लूम सांस्कृतिक रिव्होल्युशनची गोष्ट केली होती दोन करोड लोक तीन करोड लोक मारून टाकलेले होते आज ते चायनाचं सांगतात दहा करोड अरे भारतामध्ये पन्नास करोड लोक बेरोजगार झालेले आहे सतरा करोड तर ऑफिशियली संघटित क्षेत्रातले बेरोजगार झालेले आहे चोवीस पर्सेंट पर्यंत मायनस चोवीस पर्सेंट पर्यंत जीडीपी वन फोर्थ पडलेला आहे याचा अर्थ असा होत नाही जियांग झेन जे होते त्यांनी एकोणीशे एकोणव्द मध्ये तियानमिन चौकात नव्वद हजार लोकांवर तोफा चालवलेला होता त्यामुळे तिथे पब्लिक ओपिनियनचा एवढा मॅटर करत नाहीये आपला जो ग्रोथ आहे आशिष आपला ग्रोथ हा विथ डेमोक्रेसी आहे लोकशाही सोबत आपण विकास साधलेला आहे ज्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य पण आहे मी तुम्हाला सांगतो जेव्हा एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर साली पाकिस्तान या भुतोसोबत करार सुरू होता तेव्हा शिमल्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी बाहेर भाषण देत होते म्हणजे जनतेला सांगत होते की आपण काय करणार आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा कारगिल झालं तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी सर्वदलीय बैठक बोलली होती आणि खरी परिस्थिती देशासमोर मांडलेली होती आज कसं आहे की मी अँड मायसेल्फ या चक्करमध्ये एवढा प्रॉब्लेम झालेला आहे की ना तर देशाला अवगत करत हा लोकशाही देश आहे या लोकशाही देशामध्ये दे लोकांना विश्वासात घेणं विरोधी पक्षांना सगळ्यांना विश्वासात घेणं आणि नेतृत्व जे आहे ते जगापुढे एक जाणं हे जे आवश्यक आहे याच्याऐवजी सातत्यानं चायनाकडनं आगळी होते आहे आणि एका दिवशी याचा ब्लास्ट जेव्हा होईल तेव्हा हे नेतृत्व लोकांचा प्रक्षोभ विश्वास हा एक प्रश्न आहे की चीनच्या सीमेवरती जे चाललेलं आहे ते आजचं नाही आहे गेल्या मे महिन्यापासून झालाय गॅलवान खोऱ्यातली झटापट ही पंधरा जून ला झाली होती काल परवा जे झालेलं आहे तेही आता सर्वांसमोर उघड झालेलं आहे कारण भारतीय लष्करानंच निवेदन जारी केलेलं आहे अशावेळी चीनच्या बाबतीत आपण नेमकं काय करतो आहे चीन सीमेवरती कुटवर आहे चीन नेमकं काय करू शकतो याची वस्तुस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःहून सांगावी लागेल ती अपेक्षा आता हळूहळू जोर धरू लागली आहे काल ज्या पद्धतीनं मन की बातला डिसलाईक आलेल्या आहेत ही सुद्धा अपेक्षा जोर धरू शकते त्यात नवल वाटण्यासारखं काही नाही जी आमचे जी मित्र अतुलजी म्हणाले त्याप्रमाणे चायनाची ती एक पॉलिसी असते की दोन पावलं पुढे यायचं एक पाऊल मागे जायचं त्यांनी आतापर्यंत हेच केलं मात्र आता फरक एवढाच आहे की दोन पावलं समोर गेल्यानंतर ते एक पाऊल मागे जातात आणि एक पाऊल आपण त्यांना अजून मागे आहे मग आपली पॉलिसीच अशी आहे की आपण स्वतःहून अटॅक करणार नाही आपण स्वतः जमीन घेणार नाही मात्र कोणी जर तसं केलं तर ता आपण त्यांना मागे हटवत आहे त्यामुळे जून पंधराला देखील तोच त्यांना अनुभव आला परवा देखील त्यांना तोच अनुभव आला आता स्ट्रॅटेजिक पॉईंट्स त्यांनी कोणते असे चेक केलेले आहे स्ट्रॅटेजिक स्ट्रॅटेजिक्स पॉईंट्स ते असे आहेत की जे डिस्प्युटेड होते त्या डिस्प्युटेड ॲडमध्ये ते जर समोर आले की आपण त्यांना मागे नव्हतं आहे बाकी स्टेटस खूप मेंटेन होतच आहे आता मुळामध्ये चायना खरंच लबाड देश असल्यामुळे त्यांनी आपल्या डिसएंगेजमेंटचं अश्युरन्स दिलेलं आहे पण तरी तो तसं वागतो आहे आणि आपण त्याला तरी तसंच उत्तर देत आहे कारण आज आपण त्या मलाका स्टेटला देखील ज्या प्रकारचे युद्ध नौका हो सज्ज केलेल्या आहेत जिथून त्यांची पन्नास टक्के आयात निर्यात आणि क्रूड ऑइल जात राहतो या सगळ्या स्ट्रॅटेजिक पॉईंट्सला आपण घेतल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय आतल्याबरोबर असल्यामुळे आपल्याला फार चिंता करायची आवश्यकता नाही युद्ध जर झालं तर आपण पूर्णपणे सज्ज आहेत तयार आहोत राहिली गोष्ट की आपले प्रधानमंत्री आणि काय तर आपल्या प्रधानमंत्र्यासोबत आपला हा संपूर्ण देश आहे इथले युवा आहे मान्य आहे इथे बेरोजगाराचा प्रश्न आहे मान्य इथे पेंडोमिक आलेला आहे येथे अर्थ व्यवस्था आहे मात्र जनता अजूनही त्यांच्यासोबत आहे मला मुद्दा हा सांगायचा होता की चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधामध्ये बंड पुकारल्यामुळे तिथल्या जनतेचं ध्यान भटकवण्यासाठी त्यांनी केलेली ही सगळी आगसिकता आहे ठीक आहे भारत हा शांतताप्रिय देश आहे स्वतःहून कुठलीही आगळी करणार नाही पण कोणी जर का चढाई करत असेल तर त्याला जशाच तसं उत्तर भारतीय लष्कराकडून दिलं जाईल हे सुद्धा दिस दिसलेलं आहे त्यामुळं चीनची ही जी अतिक्रमणाची चढाई आहे ती आताईपणाची आहे हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला माहिती आहे अशावेळी चीन त्यांच्या भूमिकेवरती किती ठाम राहतं आणि भारत चीनला डिप्लोमॅटिकली ज्याला आपण राजनैतिक स्तरावरती म्हणतो चर्चा करून किती नमवतं हे बघणं फार औत्सुक्याचं ठरणार था आहे कारण युद्ध हा कुठलाही पर्याय असू शकत नाही युद्धातून कुठला तोडगा निघतो असंही नाही उलट द्विपक्षीय चर्चेतूनच मार्ग निघत आलेले आहेत पुढेही निघतील त्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे मी दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो इथंच थांबतो पाहत राहा जी चोवीस तास रहा एक कॉल पुढे